मानकापूर तालुका निप्पाणी येथील संपूर्ण गावातील गटरीचे सांडपाणी चौगुले बेडक्याळ व मळा यांच्या शेतामध्ये व अनेकांच्या घरांमध्ये सांडपाणी शिरल्याने नागरिक व शेतकऱ्यांमधून ग्रामपंचायतीला घेरावा घालून संताप व्यक्त केला. मागील ग्रामपंचायतीच्या आरोग्य नियोजन व जुनी अंडरग्राउंड पाइपलाइन ब्लॉक झाल्याने संपूर्ण गटरीचे सांडपाण्याचा सामना आता नागरिकांना करावा लागत आहे. यावेळी समस्या तात्काळ सोडवण्याची ग्वाही नूतन ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व प्रशासनाने दिली आहे. मारुती चंद्रकुंडे यांच्या 10 गुंठे ऊस या दलदलीमुळे गेला नाही तर सदर सांडपाणी तुंबून गटरीचे लागून असलेल्या सर्व घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच गटरीच्या पाण्यात कैलास माळे यांच्या घरात पाणी शिरून त्यांची 25 सिमेंटची पोती भिजून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 8 दिवसापासून संपूर्ण गटारी तुंबल्या असून गटारीमधून दुर्गंधीयुक्त वातावरण पसरले आहे. याबाबत या सांडपाण्याचा निचरा व समस्या मिटवण्यासाठी शेतकरीसह सदस्य जयपाल चौगुले, अनिल आरगे, प्रकाश करडे, सुकुमार चौगुले, शीतल चौगुले, कैलास माळी, महावीर बेडख्याळे, काकासो चौगुले, आर्यंत तेरदाळे व महिला नागरिकांनी ग्रामपंचायत समोर गर्दी करून ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा रुपाली चौगुले, उपाध्यक्ष सुनील महाकळे, सदस्य राकेश चौगुले, संदीप बन्ने, अभय चौगुले, राजू कुंभार, वैशाली कुंभार व सर्व सदस्यांनी सदर जुनी पाइपलाइन निरुपयोगी झाले असून कोणत्याही त्रास नागरिकांना होणार नाही या हेतूने या समस्यावर कायमपणे तोडगा काढून लवकरच हा प्रश्न मिटवणार असल्याचेही सांगितले. काही कारणास्तव सदरच्या पाण्याचा निचरा होत नाही आणि अंडरग्राउंड केलेले ड्रेनेज पॅक झाल्यामुळे सदर गटारीचं पाणी तेथील काही लोकांच्या घरामध्ये पावसाच्या म्हणजे अतिरेकामुळे जात आहे आणि त्यातील लोकांना तेथील शेतकऱ्यांना देखील या सर्व पाण्याचा खूप त्रास होत आहे. यापूर्वी आम्ही ग्रामपंचायतीच्या मीटिंगमध्ये सर्वोत्परी गटारीसाठी काय असेल ते प्रयत्न करण्याचा आम्ही त्या दोन्ही म्हणजे गटाकडून पूर्णपणे आम्ही एक सहमती दिली आहे. त्या अनुषंगानं आमचे ग्रामपंचायतचे सरपंच सौरूपाली धनंजय चौगले व आमचे उपाध्यक्ष श्री सुनील अण्णा महाकाळे साहेब यांनी त्या अनुषंगानं कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. आपले कानार मानकापूर माझी इथे 10 गुंठे जमीन आहे. 4-5 वर्षे झाली माझ्या शेतात हे गटरचं पाणी सोडलं गेलेलं आहे. पंचायतच्या 2 वेळा मी अर्ज करूनसुद्धा पंचायतने मला फक्त वेळ काढून देत आहे आणि आज करतो उद्या करतो असं करत आहे. माझी यावर्षी ऊसही गेला नाही आहे. पंचायतने ह्याकडे बी दुर्लक्ष केलेलं आहे. मी गावासाठी म्हणून त्यावेळेला ते ह्याच्यासाठी हे केलं होतो. आजपर्यंत मी त्याला गावासाठी म्हणून सहकार्य केलेलं आहे परंतु गावानं मात्र मला 5-6 वर्ष झालं माझी जमीन तशीच पडलेली आहे. आज ह्या माझीच नव्हे तर 61, 62, 63 3 सर्वे नंबर म्हटल्या सगळ्या शेतकऱ्यांची जमीन आज ह्या गटरच्या पाण्यामुळे नापीक होऊन बसलेली आहे. आज पावसाळ्यात 4-5 महिने आम्हाला शेतात जाता येत नाही आहे. त्यामुळे मी वेळोवेळी कारवाई करण्यासाठी सांगितलेलं पंचायतला तरी पंचायतने कधी कायम दुर्लक्ष केलेलं आहे. कधी वेळेवर GCP नाही आहे. काही काम केलेलं नाही आहे असं फक्त वेळ काढत आलेलं आहे.